चंद तुम्हें प्यार कर गई है हे हाय हॅलो नमस्ते सत श्री अकाल अस्सलाम वालेकुम. मी आहे मंदार पाटील आणि भटकंतीच्या नवीन व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आता आहे सावंतवाडीत आणि मी आफ्टर लॉंग टाईम गोव्याला चाललो आहे. आणि लॉकडाऊन नंतरचा गोवा कसा आहे हा मला पाहायचा आहे. मी तसंही मी वर्षातून खूप वेळा गोव्याला जातो, बट लॉकडाऊनमुळे गेले 7-8 महिने मला जाता नाही आलं. बट आता मी चाललो आहे तिकडे आणि मी आता सावंतवाडीत आहे. सावंतवाडीमधली जी पाठीमागची जे महालक्ष्मी भोजनालय आहे, जे भालेरावांची खानावळ, ही महाराष्ट्रभर फेमस आहे. सावंतवाडी म्हटलं ना की महाराष्ट्रात सावंतवाडीचं नाव खूप मोठं आहे. लाकडी खेळणी इथे भेटतात आणि भालेरावांची इथं मेस पण खूप प्रसिद्ध आहे. आणि मी तिथं आता आहे आणि आता मी गोव्याकडेच चाललो आहे. आणि काही मिनिटातच मी शिरोडा बीचला पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर शिरोडाचा बीच केल्यानंतर मी गोव्याला जाणार आहे. बरं, आता मी आहे सावंतवाडीतल्या महालक्ष्मी खानावळीमध्ये आणि ही सावंतवाडीतली सगळ्यात फेमस अशी खानावळ आहे, जिथं प्रचंड गर्दी असते. सगळी नॉनव्हेजची रेलचेल आहे आणि प्रचंड फेमस. नंतरचा जो गोवा कसा आहे तो आपल्याला एन्जॉय करायचा आहे. आता आपण शिरोडाच्या दिशेने जाणार आहोत आणि आता मी सावंतवाडीमध्ये आहे आणि आता आपण गोव्यातला जो शिरोडा बीच आहे तो शिरोडा बीच बघणार आहोत. आणि मला मी खूप महिन्यानंतर गोव्यात आलो आहे, त्यामुळे गोवा माझा आवडतं स्पॉट आहे. बट मी लॉकडाऊनच्या लपड्यामुळे मला फारसं येता नाही आलं. शक्य होईल तितका गोवा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला मी पाठवेल. आणि आता मी सकाळी निघलो आहे आणि थांबत थोडंसं आलो आहे. मध्यंतरी गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झाला, बट इट्स ओके, काही हरकत नाही. आणि फायनली आता मी सावंतवाडीत पोहोचलो आहे आणि इथून एक तासाभराच्या प्रवासात मी शिरोड्याला पोहोचणार आहे आणि आपण शिरोडा बीच बघायचा आहे. लेट्स गो. फर्स्ट टाइम गोव्यात खूप वेळा आलो, बट दिस इज माय फर्स्ट टाइम मी तिकडे चाललो आहे आणि तुम्हीही तो बघायला हवा.